वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। तर आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत की अगोदर सुरुवातीला आरोग्य विभागाचा पेपर फुटला होता आणि नंतर म्हाडा विभाग जे आहे तर म्हाडाचा जो पेपर आहे तो पेपर फुटल्या प्रकरणी थोडीफार न्यूज जी आहे तर ती ऍक्च्युली आली आहे। आणि हा हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचा आणि टीईटी पेपरचा काही संबंध आहे का? पेपर टीईटीचा पेपर खरोखर टीईटीचा पेपर सुद्धा फुटला होता का हे सुद्धा या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार। तर व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा। ओके तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। न्यूज काय आहे तर म्हाडाचा जो पेपर होता तर तो जी ए सॉफ्टवेअरचे जे हे आहे ज्याच्यामध्ये त्यांनी एका व्यक्तीचा उल्लेख केला आहे रितेश देशमुख त्यांचा जो आहे त्यांच्या घरी ज्यावेळेस छापा टाकण्यात आला त्यावेळेस त्यांच्या घरी एक पेन ड्राईव्ह काही वस्तू आणि 50 हॉल तिकीट जे आहेत तर ते सापडले। आता हे जे हॉल तिकीट्स आहेत हे परीक्षार्थ्यांचे आहेत आणि माहिती अशी समोर आली की कमीत कमी 10 एजंट यांच्या संपर्कात होते आणि या 10 एजंट मार्फत जे विद्यार्थी आहे त्यांना आमिष दाखवलं जात होतं एका पेपरसाठी। कमीत कमी जवळपास 10 लाख रुपये त्यांच्याकडून घेण्यात येत होते किंवा त्यांना त्यांच्याकडून कबूल करून घेण्यात येत होतं। हा तुमचा जो पेपर आहे या पेपरमध्ये तुम्ही पास होणार आहात। आता याच्यामध्ये जे परीक्षार्थी होते त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही जी तुमची OMR शीट आहे ती कोरी सोडायची होती म्हणजे ज्यावेळेस ती जी OMR शीट आहे ज्यावेळेस एका पर्टिक्युलर लोकेशनला येईल तर त्यावेळेस तिथे ती जी आहे ती फिलअप केल्या जाईल आणि नंतर त्याच्यामध्ये मार्क्स जे आहेत किंवा नंतर त्याच्यामध्ये ऑप्शन जे आहेत ते फिलअप केल्या जात होते। पण त्या अगोदरच पोलिसांनी योग्य ती कारवाई करून जे मुख्य आरोपी आहे आणि त्यांच्यासोबत जे एजंट्स आहेत त्यांचा तपास सुरू आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे। काहींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जे परीक्षार्थींचे हॉल तिकीट्स आहे ते सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे। आता इथे एक गोष्ट आहे की याच्यामध्ये एक कोडवर्ड सुद्धा वापरला होता की घरातील वस्तू हा कोडवर्ड होता। घरातील म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर। तर याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आतापर्यंत आलेली आहे। तुम्ही लोकमत न्यूज पेपर जो आहे तो वाचला तरी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल किंवा गुगलवर तुम्ही जरी सर्च केलं म्हाडा पेपर न्यूज काय आहे काय नाही तर त्यानुसार तुम्हाला जी आहे ती पूर्ण जी न्यूज आहे ती पाहायला मिळणार आहे। तर याच संदर्भात आता जर समजा आपण टीईटीचा पेपर जर अनुषंगाने बोललो तर टीईटीचे पेपर सुद्धा याच्याशी टीईटीचे पेपरचा काही संबंध आहे का? टीईटीचे पेपर खरोखर फुटला आहे का? तर टीईटीच्या पेपरच्या संदर्भात काही काही होत नाही थोडे संभ्रम असा निर्माण झाला आहे की टीईटीच्या पेपरच्या संदर्भात सुद्धा यांचे अगोदर यांचा असा प्लॅन होता किंवा असं योजना होती की टीईटी पेपर किंवा आरोग्य विभागाचा जो पेपर फुटला होता तर याच्या मागे यांची खरोखर धागेदोरी जुळतात का आणि जे परीक्षार्थी आहेत किंवा ज्यांचे हॉल तिकीट सापडले आहेत तर त्यांच्यापर्यंत जाऊन खरोखर कुठपर्यंत हे प्रकरण गेलंय आणि कोणकोणत्या परीक्षार्थींना ऍक्च्युअल मध्ये पेपर मिळालाय का खरोखर असं काही झालंय का त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चौकशी अंतर्गत आहेत। तर आता सध्या त्यावर बोलणं बरोबर नाही पण टीईटीचा जो पेपर आहे तो शक्यतो फुटला नाहीये कारण की जसा तो जसा पेपर झालाय टीईटीचा तो एकदम व्यवस्थित झालाय आणि त्याची एंट्री मॅन्सर की आली आणि आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन सुद्धा घेतलंय। आता जर समजा उदाहरणार्थ पेपर फुटला असेल तर तो किती परीक्षार्थीपर्यंत पोहोचला किती परीक्षार्थ्यांना त्यांच्या सोबत कॉन्टॅक्ट करण्यात आला हे बघितल्यानंतर सांगते। सध्या तरी एवढं आहे की ही जी माहिती आहे ही चौकशी अंतर्गत आहे सध्या। तर तुम्हाला जी ही माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। आय होप सो आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि हा व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या आणि आपल्या व्यक्तींची काळजी घ्या। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। टेक केअर। बाय बाय।